मुंबई महापालिकेनं दृष्टी नसलेल्यांच्या जीवनात प्रकाश आणू शकेल असा एक निर्णय घेतलाय. आता मृत्यू प्रमाणपत्रामध्ये नेत्रदान करण्याची इच्छा आहे का असा प्रश्न विचारणारा कॉलम असणार आहे. हा प्रश्न मृताच्या नातेवाईकांना विचारण्यात येईल. ज्या डॉक्टरकडून किंवा हॉस्पिटलमधून मृत्यू झाल्याचं प्रमाणपत्र दिलं जाईल त्यांच्यावरच मृताच्या नातेवाईकांना हा प्रश्न विचारण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेनं टाकली आहे. मुंबईत दरवर्षी 1,00,000 मृत्यू होतात, पण फक्त 2,500 ते 2,600 नेत्रदानाच्या शस्त्रक्रिया पार पडतात. त्यातली फक्त 25 ते 30% नेत्ररोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या जातात. नेत्रदान चळवळी कार्यकर्त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. मुंबईत 27 नेत्रपेढ्या असून दरवर्षी 12 ते 13,000 मरणोत्तर नेत्रदात्यांची गरज असल्याचं या चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. मुंबई महापालिकेच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे नेत्रदानाच्या चळवळीला गती मिळेल असा विश्वास त्यांना आता वाटतोय. भविष्यात जी मुंबई शहराची जी नेत्रदानाच्या संदर्भातले जे योजना चालू आहेत, उपक्रम चालू आहे आणि अवेअरनेस चालू आहे त्या संदर्भात ते उपयुक्त ठरेल. आणि जे नेत्रदानाची जी गरज आहे ती त्या नातेवाईकांना पटवून त्या संदर्भात त्यांचं योगदान कसं असेल त्या दृष्टीनं महानगरपालिका प्रयत्नशील असेल. आपले BMC मध्ये असे लाखो लोक येतात ज्यांना गरज आहे त्याची, तर हे करण्याने दुसऱ्यांचा पण भला होईल. मग ज्याला डोळे नाही आहे, ज्याला गरज आहे त्याची, तर त्याला म्हणून अशी एक पॉलिसी काढली. पण जे त्यांच्या नातेवाईकला अग्री असलं तरच ते होणार, नाही तर नाही होणार. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.